नमस्कार, तुम्ही पाहत आहात सुरज न्यूज। चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे। असं करणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे। आत्तापर्यंत कोणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही। आत्तापर्यंत जगातल्या फक्त 4 देशांना चंद्रावर लँडिंग करण्यात आलं आहे। त्यात भारत, रशिया, अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे। या क्लबमध्ये भारताचं चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर समावेश झाला आहे। जाणून घेऊयात की चंद्रयान 3 यशस्वी लँडिंगनंतर चंद्रावर 14 दिवस काय काय करणार। चंद्रावर लॅडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर रोवर त्यातून बाहेर येईल आणि संशोधन करण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल। चंद्रयान 3 च्या रोवरचं वजन फक्त 26 किलो आहे। त्याला 6 चाकं असून वीज निर्मितीसाठी सोलर पॅनेलसह बॅटरीचाही समावेश आहे। 91.7 सेंटीमीटर लांब, 75 सेंटीमीटर रुंद आणि 39.7 सेंटीमीटर उंच असलेले हे रोवर त्याच्या 6 चाकांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर फेरी मारेल। त्याच्या लहान आकारामुळे आणि इतर गोष्टींमुळे रोवर फक्त लॅडरशी संवाद साधू शकतो। याचा अर्थ की रोवरने जर लॅडरला गोळा केलेली माहिती पाठवली तरच लॅडर ती माहिती डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल। रोवरमध्ये 2 प्रमुख उपकरणे आहेत। त्यापैकी पहिलं आहे LIBS म्हणजेच लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप। हे मुख्य उपकरण आहे। एखाद्या ठिकाणचे घटक आणि त्याचे गुणधर्म ओळखण्यासाठी वापरली जाणारी ही एक अत्याधुनिक पद्धत आहे। हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर अतिशय तीव्र लेझर प्रकाश टाकेल, त्यामुळे पृष्ठभागावरील माती वितळून प्रकाश उत्सर्जित होईल। त्याच्या तरंगलांबीचे विश्लेषण करून LIBS पृष्ठभागावर असणाऱ्या रासायनिक घटकांची ओळख पटवेल। रोवरवर बसवलेले हे LIBS उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह या घटकांचा शोध घेण्यात मदत करेल। चंद्रावरील या मोहिमांमध्ये हे सर्वात महत्त्वाचं संशोधन आहे। LIBS चंद्राच्या पृष्ठभागावर 14 दिवस घालवेल आणि विविध ठिकाणी विश्लेषित केलेली माहिती लॅडरला पाठवेल। लॅडर ही माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल। या माहितीचे विश्लेषण करून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या घटकांची माहिती मिळवेल। रोवरवर बसवलेले दुसरे उपकरण आहे APXS म्हणजेच अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर। हे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले रासायनिक संयुगे शोधून काढेल। यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर आणि मातीबद्दलची माहिती आपल्याला समजू शकेल, त्यामुळे भविष्यातील प्रयोगांना देखील अधिक वेग मिळेल। नासाने मंगळावर पाठवलेले क्युरी ऑसेटीसारख्या रोवरमध्येही असंच उपकरण बसवण्यात आलं होतं। तर आमची ही बातमी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। तुम्ही ही बातमी यूट्यूबवर पाहत असाल तर सुराज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।